नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांना नमस्कार आणि सर्वांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा। कोविड कालावधीतील ही दुसरी दिवाळी। मागच्या दिवाळीमध्ये आपण पहिल्या लाटेतून नुकतंच बाहेर पडत होतो आणि पुढच्या काळाबद्दल संपूर्णतः अनिश्चितता होती। तसं पाहायला गेलं तर आत्ताची परिस्थिती ही काही वेगळी नाही। आता आपण दुसऱ्या लाटेतनं बाहेर पडतो आहे आणि आता पुढच्या तिसरी लाट येणार नाही याबद्दल बरीच अनिश्चितता आहे। मागील वर्षभरामध्ये अनेक अनुभव सर्वांना आले। महानगरपालिकेच्या स्तरावरती आपण पहिल्या लाटेनंतर एक अभूतपूर्व अशा दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला, अनेक अडचणींचा सामना करावा लागला, त्यातून आत्ता कुठं आपण बाहेर पडतो आहे। सध्याची रुग्णसंख्या जर बघितली तर परिस्थिती बरीच सामान्य झालेली दिसते। जो आपला विकली पर डे ॲव्हरेज जे आहे त्याचं प्रमाण अत्यंत कमी आलेलं आहे पॉझिटिव्ह केसेसचं, त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामधले शून्य मृत्यूचे दिवसही वाढताना दिसत आहेत, म्हणजे मृत्यूदरसुद्धा नियंत्रणामध्ये येताना दिसतोय। दुसऱ्या लाटेमध्ये जो अनुभव आला त्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या अधिक जरी राहिली तरी अडचण व्हायला नको म्हणून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली। एका बाजूला बेड्स, व्हेंटिलेटर याची तयारी केली, ऑक्सिजनची तयारी तर केलेलीच आहे, पण त्याचबरोबर तिसरी लाट येऊ नये किंवा आली तरी त्याची तीव्रता कमी राहावी यासाठी वॅक्सिनेशनचा प्रोग्राम फार मोठ्या प्रमाणावरती आणि नियोजनबद्ध पद्धतीने महानगरपालिकेने राबवला आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने नवी मुंबई शहरामध्ये पहिला डोस 100% पूर्ण करण्यात आला। पण आता पुढचे चॅलेंजेस आपल्यासमोर आहेत, त्याचा आपण सामना करतो। एकंदर सध्याची परिस्थिती बघितली, वर्तमानपत्रातलं न्यूजमधलं रिपोर्टिंग जर बघितलं तर असं चित्र आहे की कोविड नंतरची दिवाळी किंवा कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यामुळं बाजारपेठेमध्ये गर्दी। माझी सर्वांना विनंती आहे की कोविड नंतरची हा शब्द इतक्यात लगेच वापरायला नको, कारण पुढे काय होतं आहे हे तसं पाहायला गेलं तर कुणीच खात्रीलायकरित्या सांगू शकणार नाही। आज जे पण आपण एक्सपर्ट ओपिनियन वर्तमानपत्रात मीडियामध्ये वाचतो, एका बाजूला काही बातम्या येतात की तिसरी लाट येण्याची शक्यता फार कमी, वाईल काही ठिकाणी लिहिलेलं असतं की तिसरी लाट येईल परंतु तीव्रता किती राहील याबद्दल शंका आहे। तसं पाहायला गेलं तर आपण पाहतोय ब्रेकथ्रू केसेस येत आहेत। ब्रेकथ्रू केस म्हणजे ज्या ठिकाणी डबल वॅक्सिनेशन झालेलं आहे तरी पण ती व्यक्ती पॉझिटिव्ह होऊ शकते, तर ब्रेकथ्रू केसेस येत आहेत। जगभरातली परिस्थिती जर बघितली तर इस्रायलसारखा देश ज्याचं 100% वॅक्सिनेशन पूर्ण झालं, काही प्रमाणात बूस्टर पण त्यांनी सुरू केलेला आहे, तरी पण त्या ठिकाणी वॅक्सिनेशननंतर मोठी लाट येऊन गेली। UKमध्ये सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणावरती पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण आहे, जरी मृत्यू त्यांच्या नियंत्रणात असले तरी। त्यामुळं तिसऱ्या लाटेबाबत अनिश्चितता नक्कीच आहे, पण अनिश्चिततेचा अर्थच हा आहे की तिसरी लाट येणार नाही असं नाही। त्यामुळं एका बाजूला आपण सगळे सेलिब्रेशनच्या मोडमध्ये जरी असलो आणि ऑफकोर्स सणासुदीचा काळ आहे त्याच्यामध्ये आपण सेलिब्रेट करण्यामध्ये चुकीचं काहीच नाही, मात्र कोविडमधून आपण संपूर्ण बाहेर पडलेलो नाही या गोष्टीचं भान ठेवून सेलिब्रेशन गरजेचं। गणपतीच्या वेळी सर्वांच्या मनात प्रचंड एन्झायटी होती की गणपतीच्या नंतर हा ट्रिगर आपल्याला बसतो की काय आणि त्याच्यामुळे तिसरी लाट येते काय, त्यावेळी आपण तरुण गेलो, त्यावेळी लोकांनी प्रिकॉशन पाळले त्यातनं आपण तरुण गेलो, बट समहाऊ आता एक फॉल्स सेन्स ऑफ कॉन्फिडन्स निर्माण व्हायला नको आणि त्यातून असं व्हायला नको की आत्ता आपण थोडे कॅज्युअल राहिलो, निष्काळजी राहिलो, सुरक्षा नियमांचं पालन नाही केलं आणि त्या कारणामुळं ट्रिगर मिळून तिसरी लाट सुरू झाली असं व्हायला नको। यासाठी आपण दक्षता पाळणं गरजेचं आहे। सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की दिवाळी सेलिब्रेट करा, मात्र सेलिब्रेट करताना कोविडच्या सुरक्षा नियमांचं पालन अत्यंत आवश्यक आहे। घराच्या बाहेर पडताना मास्क अजूनही तेवढाच गरजेचा आहे जेवढा पहिल्या लाटेमध्ये होता, आणि जरी वॅक्सिनेशन झालं तरीसुद्धा मास्क गरजेचं आहे। वॅक्सिनेशन झाल्यामुळं आपण आता कोविडपासून पूर्णतः बाजूला गेलो असं कुणीही त्या ठिकाणी आविर्भाव आणायला नको, कारण जरी तीव्रता कमी होत असेल तरी कोविड व्हायलाच नको याच्यासाठी अजूनही आपल्याला मास्क तेवढाच आवश्यक आहे आणि सुरक्षा नियमांचं पालन करणं तेवढंच गरजेचं आहे।
आपण लसीकरण पहिला डोस 100% जरी अचीव केलेला असला तरी दोन्ही डोस जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत इफेक्टिव्ह प्रोटेक्शन आपल्याला कोविडच्या अगेन्स्ट मिळत नाही। त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की ज्यांचा दुसरा डोस प्रलंबित असेल आणि जर आपले ते एलिजिबल जे दिवस असतील आपल्या वॅक्सिननुसार ते पूर्ण झाले असतील तर इमिडिएट आपल्या जवळच्या महानगरपालिकेच्या कुठल्याही सेंटरला जा आणि दुसरा डोस प्राप्त करून घ्या। पहिला डोस आपण शहराच्या बाहेर घेतला असेल, पहिला डोस आपण प्रायव्हेट सेंटरला घेतला असेल, कुठल्या तरी वेगळ्या कॅम्पमध्ये घेतला असेल, तरीही महानगरपालिकेच्या सेंटरला येऊन आपण दुसरा डोस घेऊ शकतो। आणि आता गर्दी नाही सेंटरला तसं पाहायला गेलं तर, कारण बऱ्यापैकी आता पहिल्या डोसचा लोड कमी झालेला आहे आणि दुसऱ्या डोसचे लोक टप्प्याटप्प्याने येत राहतात एलिजिबिलिटीनुसार, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती वेटिंग करावी लागते अशी परिस्थिती नाही आहे। त्यामुळे दुसऱ्या डोसपासनं कुठलाही रिलक्टन्स हेजिटन्सी ठेवू नये। पहिल्या डोसवरती 100% प्रोटेक्शन भेटत नाही, दुसरा डोस फार क्रुशियल आहे। त्यामुळे ज्या पण लोकांचा दुसरा डोस एलिजिबल झालेला असेल त्यांनाही मी आवाहन करतो की विनाविलंब महानगरपालिकेच्या कुठल्याही केंद्रावरती यावं, आपली केंद्र अविरत चालू असतात एकाही दिवसाचा ब्रेक न घेता त्या केंद्रावरती येऊन दुसरा डोस प्राप्त करून घ्यावा। माझी अपेक्षा आहे की कोविड सुरक्षा नियमांचं भान ठेवून आपण ही दिवाळी सेलिब्रेट करू आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून लवकरात लवकर या संकटातून संपूर्ण राज्य देशच नव्हे तर पूर्ण विश्व यातून बाहेर पडेल अशी अपेक्षा ठेवू। मात्र सध्या तरी आपल्याला हे भान ठेवणं गरजेचं आहे की आपण अजूनही कोविडमधनं संपूर्णतः बाहेर पडलेलो नाही आणि आपल्या निष्काळजीपणामुळं आपण तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर देत नाही। मी ही अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण एक आरोग्यदायी दिवाळी साजरी करू आणि लवकरात लवकर या संकटातून बाहेर पडू। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी पर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।